नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे, सकाळचे 8:30. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं लग्न कधी आहे, पत्रिका सुद्धा छापून आलेल्या आहेत. तर आता आम्ही जाणार आहोत नाशिकला पत्रिका देण्यासाठी. माझ्या दोन्ही आत्या आहेत, तिथे आम्ही पत्रिका देणार आहोत आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील का आम्ही अजून कुठे कुठे पत्रिका द्यायला जाणार आहोत. आणि आज पाऊस थोडासा बरा आहे आणि मम्मीला म्हटलं लवकरच निघू, कारण की आपल्याला पूर्ण दिवस लागणार आहे, जास्त उशीर नको लागायला. आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे बघा, हा पर्पल कलरचा हा नवीन ड्रेस मी वेअर केलेला आहे, तयार झालेला आहे. परिबेला पण माझ्यासोबत तयार झालेला आहे. या इथे बेलाला पण छान असा स्कर्ट आणि हे टॉप घातलेला आहे, टॉप घातलेला आहे आणि हा स्कर्ट आणि परीने हा ड्रेस आणि त्यांच्या बॅग सुद्धा घेतलेल्या आहे मी. आणि मम्मी पण छान तयार झालेली आहे. आता लेकाचं लग्न आहे तर पत्रिका द्यायची आहे तर छान तयार झालंच पाहिजे की रे मम्मी. तर चला आता टॅक्सी येते, उमेश पाठवतोय टॅक्सी, तर आम्ही निघतो. जायला आम्हाला 1 तास लागणार, 9:30 पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी शेअर करते. टॅक्सी सुद्धा आलेली आहे. चला आता आम्ही निघतो. आणि ही एक छोटी बॅग घ्यायची आहे मला, ही छोटी बॅग घ्यायची, याच्यामध्ये थोडे परिबेलाचे कपडे, मनोजचे पण थोडेफार कपडे असणार आहे. आणि तिथून येताना मनोज येतील सोबत. तर चला आता आम्ही पोहोचतो तिथे, म्हणजे इथे गेट जवळ उभं राहतो, तिथे टॅक्सी येणार आहे. आणि परिबेला तर नेहमी खूप एक्सायटेड असतात. हे बघा, एक्सायटेड किती किती भाऊ, 1, 2, 10 मध्ये 10. पोहोचलो आम्ही नाशिकला आणि ऑटो केलेली आहे. चालले मी आता माझ्या आत्याकडे. आम्ही जस्ट उतरलो आणि आता चाललो आहोत. चला अगं पुढे पुढे चल. खटे दिले मम्मी, इथे बसले माझ्या आत्या. हे बघ इथे बघ ग, आमची मोठी इथे इथे बघ ना मोठी, ही माझी आत्या. व्हिडिओ करते, ही माझी आत्या आहे. हे बघ, आणि आम्ही तिघ सारखे दिसायचो. पप्पा, ही माझी विमल आत्या आणि मी, आमचे सगळे तिघांचे चेहरे सारखे. आणि बेला, बेला सारखे दिसते. आता आम्ही आलो मोबाईलवर काढते ना. हा मोबाईलवर, हा मोबाईल नसेल, मोबाईलवर शूट करते ना. हा तिला माहिती लागला. अगं छान दिसते तू, छान दिसते. हा चला चल चल. मी आता बघा, आता रिक्षा केला बाबू, ये चल. तर परिबेला तर मिल्क पितात ना, तर त्यांना चहा विचारते, तर त्यामध्ये आम्ही चहा नाही घेत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे का, माझी ही जी आत्या आहे ना विमल आत्या, तर ती लोणचं खूप छान बनवते. जसं या अगोदर तुम्ही बघितलं, आपल्या नाशिकच्या मम्मी ज्या आहे सासूबाई, त्या लोणचं खूप छान बनवतात. पण मला लोणचं खूप आवडतं, तर ही विमल आत्या माझी खूप छान असं लोणचं बनवायचे ना तिच्या हातचं. पप्पाला, माझ्या पप्पांना मला ना लोणचं खूप आवडायचं. आणि पापड पण ती घेऊन यायची, आणि म्हणजे जेव्हा पण यायची तेव्हा ती लोणचं घेऊनच यायची आणि पापड सुद्धा घेऊन यायची. आणि आता आले, तिला भेटलो आम्ही आणि म्हटलं चहा घेते. आणि तिला हे यूट्यूबचं काय माहिती नाही जास्त, म्हणून ती म्हणते तू कोणासोबत बोलते, तर म्हटलं अगं मी कॅमेरामध्ये बोलते, तू हाय कर फक्त. तर आता कसं माणसांना सवय नाही, म्हणून मी म्हटलं असं कोण जास्त असं कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, थोडंफार पॉसिबल झालं तर मग मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आम्ही पत्रिका द्यायला आलेलो आहोत आत्याकडे, तर म्हटलं चला त्यानिमित्ताने मी माझ्या आत्या कोणत्या आहेत ते सुद्धा दाखवणं होईल. आणि मला असं वाटतं मी 3-4 वर्षानंतर आली असेल इथे. काय काय दिलं आत्या, काय आजी ना, आजीने काय दिलं? ऑरेंज, ऑरेंज दिलं. काय म्हणते तू आजी, काय देते आजी? हा
आजी काय करते? हा काय करते आजी? तिला आता बरं वाटत नाहीये, पट्टा लावलाय तिने. आपलं ऑरेंज सारखंच असतं, थोडीशी ना वेगळी टेस्ट असते. आजी बघ सोलून देते. मला माहिती ना, तुला माहिती का ही आजी माझ्यासाठी ना लोणचं घेऊन यायची छान, बाबासाठी माझ्यासाठी पापड घेऊन यायची छान. हा ना आले असते तर बोलले असते तुला, लोणचं आहे का तोंडी लावायला? हा तोंडी लावायला पापड आहे का लोणचं आहे का विचारायचे. ते सुरू झाला आणि आताचं असं पूर्ण मोठं घर आहे, खाली रेंटवर राहतात आणि ती वरती राहते. पाऊस सुरू झाला. आंब्याचं झाड खूप सारे कळले येतात इथे आणि तिनेच लावलेलं आहे हे झाड. आणि बघा आम्ही आलो आणि त्याच्यानंतर ना पाऊस सुरू झाला जोराचा इथे. आणि समोरच आहे ना महादेवाचं मंदिर आहे एकदम घरासमोर, तुम्हाला दाखवते. सकाळी तिथेच ती पूजा करायला जाते आणि नॉर्मल जे पाठ वगैरे करायचे असतात ना ते तिथेच करते. तुम्हाला दाखवते महादेवाचं मंदिर. पॉसिबल झालं तर मी ना तुम्हाला आतमध्ये जाईल ना तेव्हा दाखवेन मी. आणि ही सगळी झाडं तिने लावली आहे. अगोदर ना तिने खूप झाडं लावली होती, आता कसं तब्येतीमुळे तिला पॉसिबल होत नाही. आणि ते आहे तुळस. अगोदर यायचे ना तर तेव्हा भापरे तिथं काही नाही काय असं बनवायचं चालूच असायचं. म्हणजे उन्हाळ्याचे जे पदार्थ असायचे, वाळवणीचे जे पदार्थ असतात ते ती बनवायची. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं दोन तीन वेळेस ती घेऊन यायची आठवणीने. आताने या दोघींना फ्रुट्स कट करून दिले, ते गोड खाल्ले ना तुम्ही गोड त्याच्यामुळे. तर तिने मुरंब बनवलेला आहे गुळाचा. आपण पेनने नाव लिहू ना, मला ते मी लिहून देते पेन. मोठा होता वाटत बसलेला खाली, असं बारीक होता झाडाचा, लुकडाचाच होतो मग तो मोठा होता. मग तो पर्सन ना एक पर्सन होतो आपल्या इथून द्वारकेला. तिथे द्वारकेजवळ थांबा. चष्मा आहे, चष्मा लावून घे. चष्मा लावते का? 16 ऑगस्टला पावसाचं मला वेळेसाठी धरलं ना. मग मला वेळ नाही मिळत. मला डिसेंबर ती 15 सुट्टी लागते तिला फक्त. आता मुलींना सुट्टी देते, उन्हाळा चालू आहे. उन्हाळा चालू आहे प्रसंग होती त्यांना व्हॉट्सअप वर पाठवून देऊ. त्यांची पद्धत तुमच्याकडे देऊन जाते. आता एक दिली कशाला राहू दे. आता आपली बस निघणार आहे. हा ना तिची पण तब्येतीचा बरं नाही ना आता. गोळ्या चष्मा ना बाई आईला देते ना. तू आईला देते ना? घातलं बघ. हे बघ कोणी बांधले म्हणा. कोणी बांधलं? आय आजी बघ काय म्हणते. काय म्हणते आजी? माझ्यासारखी दिसते ना है ना. ती आजी गोरी का मी गोरी आहे? फेर कोण आहे? फेर कोण आहे? कोण आहे? मम्मा गोरी नाही गोरी म्हणा भाजी दिसायची काय. मम्मी गोरी गोरी पान आत्या ब्युटीफुल आहे. आत्या ब्युटीफुल आहे ना. हा गोरे होते. हा त्या विमलात मी आणि माझे पप्पा दिसायला सारखे होतो. आणि आम्ही काय म्हणजे फुईवर पडली. काय म्हणतो ते म्हणजे कोणती फुईवर पडली? आईवर ना बाईवर जाऊन पडली फुईवर. हा असं झालेलं ते. चला आता आम्ही थोडा गप्पा मारतो. पत्रिका तर दिलेली आहे. हो ना पावसाची पाऊस थांबण्याची वाट बघतोय. नंतर निघू आम्ही. वन आयफेल टावर आहे ना परी. वन आयफेल टावर पण त्याच्यात किती फ्लोअर आहे? थ्री फ्लोअर्स आहे. थ्री फ्लोअर्स आहे. एक खालचा फ्लोअर, एक मधला फ्लोअर आणि टॉप फ्लोअर. आपण टावर आहे
दुसरीला गेली ना? नाही तिसरीला जाईल आता, गेली आता ही तिसरीला गेली आता. ही पण 7 वर्षाची नाही ना, 9 वर्षाची 8 का 9 वर्ष ही पण आता 8 वर्ष पूर्ण 9 लागलं ना. पण इथं सप्टेंबर मध्ये तू तर ते वाजले तिसऱ्या दिवशी झाला ना, तू 7 वर्षाचा तू दुसरीला आहे. हिचं काय चाललंय डान्स आता? हा इंग्लिश मीडियम मध्ये काही 2 वेळा सही होती ना इंग्लिशची, त्याच्यानंतर माझं ती पहिलीला जाईल. माझ्या चांगली आहे ना मुलगी, काय करायचं एकटा झालं चाललं. कोमळ तुझे नातेवाईक दिसत नाही, आत्या वगैरे कोणी दिसत नाही, तर तुम्ही माझ्या आत्याची आता कंडिशन बघू शकता. तिने असं कमरेला बेड बांधलेला आहे आणि तिला पाठीच्या मनकेचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही समजू शकता आता अशा वेळेस तिला तिथे येणं पॉसिबल होणार का. जसं तुम्ही म्हणायचे का आता घरात कार्य चालू आहे तर कोणी येत नाही नातेवाईक, तर तेच म्हणजे प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते, प्रत्येकाचं कारण वेगळं असतं. ब्लॉगमध्ये दिसत नाही याचा अर्थ असं नाही का मग आम्हाला नातेवाईकच नाही आहे किंवा नातेवाईक येत नाही का, असं नाही आहे. तुमच्या समोर मी माझ्या आत्याची कंडिशन दाखवली, तिला कमरेला बेड लावलेला आहे, तिला त्रास होतो आहे, इवन स्टेप्स पण चढायला उतरायला तिला जास्त होत नाही. तर एवढ्या पावसामध्ये ना कसं बोलवणार सांगा बरं, घरातले जे कार्य आहे ते करण्यासाठी. जर नॉर्मल असले असते तर नॉर्मल असले असते आत्या तर मग साहजिक आहे ती आवर्जून आली असते. पण मग म्हणूनच आम्ही ना टाळाटाळ करतोय, पावसामध्ये कोणाला जास्त त्रास व्हायला नको. उद्या जर समजाच्या कमरेला त्रास झाला तर मग उगाच काही प्रॉब्लेम नको, म्हणून मग आम्ही शक्यतो टाळाटाळ करतोय. आणि मला असं वाटतं तुम्ही पण समजून घ्या, लग्नाचं घर आहे, जेव्हा लग्न सगळ्या गोष्टी होईल तेव्हा तर सगळे दिसतीलच. तर चला आता आम्ही पाऊस राहण्याची वाट बघतोय, पण खूप मुसळधार पाऊस चालू आहे. आणि मम्मी आणि आत्या तर गप्पा मारते आतमध्ये, ती जेवण म्हणते जेवण करून जा म्हणतं नको, पण जेवण करायला जर थांबलो ना तर खूप उशीर होऊन जाईल. आताच्या ऑलरेडी म्हणजे ऑलरेडी आता आहे ना 12 वाजलेले आहेत, अजून मग 2-3 ठिकाणी जायचं आहे. दुसरी आत्या आहे ती द्वारकेला राहते, तर तिच्याकडे सुद्धा जायचं आहे, कारण ती पण जॉब करते. तर मग प्रत्येकाचं शेड्यूल एकदम वेगळं असतं, तर त्यामुळे मग ती येईल 12:30 तर मग तिच्याकडे जाईल मी. तसं तुम्हाला दाखवेन माझी छोटी आत्या, ही माझ्या पप्पांपेक्षा लहान आहे ही विमल आत्या. माझे पप्पा सगळ्यात मोठे, मग ही आत्या, आणि नंतर मग सगळ्यात लहान आत्या आहे ती तिथे राहते. चला मी तिकडे गेल्याच्या नंतर बोलते तुमचं. बाई नको घ्या बेटा, आमचे ते पोरं पण असे. चल बस बोला, बस बस. आजीने खाऊला पैसे दिले अरे जाऊ दे, आता ना खूप उशीर होतोय. आता कवळाकडे चालतो आल्यास ना, त्या आणि दुसऱ्या आपल्याकडे चाललो आहोत. मी कारण की ती जास्त कम्फर्टेबल नाही कॅमेरा समोर, आणि हा छोटासाच व्हिडिओ आहे. जस्ट तिच्या घरून निघाले मी, हळदी कुंकू झालं, आणि हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.